नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर जसं मी माझ्या व्लॉग्स मध्ये बोलली होती की दिवाळीचा एक दोन फराळाच्या रेसिपी सुद्धा मी शेअर करणार आहोत. तर माझ्या आई चकल्या खूप छान बनवते. भाजणीच्या ज्या चकल्या असतात उकड काढून आपण ज्या बनवतो त्या ती खूप मस्त बनवते आणि आधीपासून आम्हाला सगळ्यांना खूप आवडतात. म्हणजे माझे कझिन्स, माझ्या फ्रेंड्स, इवन भूषणला सुद्धा फक्त चकल्याच खायच्या असतात. बाकी ते लोक सगळे सांगतात की आम्हाला फराळ कमी द्या, तर पण चकल्याच द्यायची असतात. तर चकल्यांची रेसिपी आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर आधी आपण साहित्य बघून घेऊया. भाजणी आम्ही करून घेतलेली होती, तर त्याचे व्हिडिओ मी बनवला होता की कशी भाजणी करायची, काय प्रमाणात आम्ही घेतलंय, तर ते मी तुम्हाला फक्त तो व्हिडिओमध्ये सगळं सांगेन आणि त्याच्यानंतर मग आपण ऍक्च्युअलमध्ये प्रोसेस बघूया. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्टे ट्यून. चकलीची भाजणी आईने आधीच करून ठेवल्यामुळे मला त्याचं शूट करताना आलं, पण मी तुम्हाला वाटीचं प्रमाण आणि किलोचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे. तर हे जे साहित्य दिसते आहे त्याच्यामध्ये आपण 1 किलो तांदूळ घेतले आहेत. 1 किलो तांदूळासाठी आपल्याला 1/2 किलो चणा डाळ लागेल, 1/2 पाव मूग डाळ लागेल, 100 ग्रॅम उडीद डाळ, 100 ग्रॅम साबुदाणे, 100 ग्रॅम भाजलेली डाळ आणि 1 वाटी पोहे. जर वाट्यांचं तुम्ही प्रमाण घेतलं तर 4 वाटी तांदूळ घ्या आणि 4 वाटी तांदूळासाठी तुम्ही 1 वाटी चणा डाळ घ्या, 1/2 वाटी मूग डाळ घ्या, 1/2 वाटी उडीद डाळ घ्या, नंतर साबुदाणे आणि भाजलेली डाळसुद्धा तुम्हाला 1/2 वाटी वगैरे घ्यायचं आहे आणि पोहे 1 वाटी घ्यायचं आहे. तर पोह्याने आणि साबुदाण्यामुळे तुमची चकली छान खुसखुशीत होते आणि कुरकुरीतसुद्धा होते. तर हे सगळं साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून घ्या. तुम्हाला हवं तर तुम्ही डाळही भाजून सुकवू शकता. घरच्या घरी सुकून जातं हे सगळं आणि त्याच्यानंतर छान हे सगळं तव्यावरती रोस्ट करून घ्यायचं. व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. इथे मी तुम्हाला पोहे दाखवते आहे कसे रोस्ट केले ते. तर हे आपण 1 वाटी पोहे घेतले आणि पोह्यांना रोस्ट व्हायला अजिबात वेळ लागत. आपल्याला फक्त 2 ते 3 मिनटं ते परतायचे आहेत, म्हणजे त्यांचं थोडंसं ते श्रिंक होतात आणि कुरकुरीत होतात. तर ते आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि प्लस आपण त्याच्यामध्ये नंतर भाजलेली डाळसुद्धा ॲड केली आहे. तर भाजणी भाजताना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जास्त जाळूसुद्धा नका. एकदम व्यवस्थित प्रमाणात सगळं व्यवस्थित भाजून घ्या आणि दळायला द्या. आता आपण मसाला बघून घेऊया. तर ह्याच्यात आम्ही घेतले आहेत 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा ओवा आणि साधारणपणे 1/2 टीस्पून आपण हिंग घालणार आहोत. तर हे सगळं आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आणि त्याची पावडर बनवून घ्यायची. तर ही पावडर आता आपण आपल्या भाजणीमध्ये मिक्स करणार आहोत. तर आता आपण बाकीचं साहित्य बघून घेऊया. हे आहे आपलं दळलेलं पीठ. त्याच्यानंतर त्याच्यात 1/2 वाटी गरम तेल, आपण जो वाटून घेतलेला होतो मसाला, 2 ते 3 चमचे आपण तीळ आणि 1 चमचा खसखस घेतले आहे, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि 1 चमचा हळद. तर इकडे आता आम्ही तेल गरम पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि पाण्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे, कारण आपल्याला त्याची उकड काढायची आहे. तर पाणी व्यवस्थित गरम झालं की आम्ही गॅस बंद केला आणि त्याच्यानंतर बाकीचं साहित्य त्याच्यामध्ये मिक्स केलं. तर आधी आपण घालूया त्याच्यामध्ये साधारणपणे 1 चमचा हळद. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त तुम्हाला कशी चकली हवी आहे तशी. आम्ही साधारणपणे 4 ते 5 चमचे तिखट यूज केलं आहे इकडे. आणि हे सगळं मिश्रण म्हणजे आई पाण्यामध्येच मिक्स करते, म्हणजे आपण त्याच्यामध्ये नंतर जेव्हा पीठ मिक्स करू तेव्हा ते सगळीकडे पिठाला व्यवस्थित लागलं जाईल. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. तर मीठ पण तुमच्या चवीनुसार तुम्हाला जसं लागतं तसं तुम्ही घालू शकता. साधारणपणे 2 ते 3 चमचे मीठ एवढ्या प्रमाणासाठी इनफ आहे. आणि पीठ दळून आणताना नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही त्या लोकांना सांगायचं की डाळीवरच पीठ दळलं गेलं पाहिजे, गहू किंवा तांदळावरती पीठ दळू नका, अदरवाईज तुमची चकली प्रॉपर होणार नाही. आता आपण ह्याच्यामध्ये तीळ खसखस घातले आणि आपला जो मसाला होता तो घातला आणि आपण आता ह्याच्यामध्ये जे तेल आपण गरम करून थोडंसं थंड केलेलं आहे ते तेल ॲड करून घेणार आहोत. आणि आता आपण हे सगळं पीठ त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. नेहमी मोठं पातेलं वापरा, म्हणजे तुम्हाला पीठ हलवायला व्यवस्थित जमेल. आता हे सगळं पीठ ती व्यवस्थित मिक्स करून घेते आहे, म्हणजे सगळ्या पाण्याच्यामध्ये जो आपण मसाला घातला तो व्यवस्थित सगळीकडे पसरेल आणि मग हे आपण झाकण लावून साधारणपणे 1/2 तास ठेवून देणार आहोत. त्याच्यानंतर आपण ते पीठ घ्यायचं व्यवस्थित आणि मळून घ्यायचं. मळताना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी लावू शकता, अदरवाईज पाण्याची गरज लागत नाही. तर ते थोडंसं व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जर कुठे काही
मसाले एका साईडला राहिले असतील तर ते व्यवस्थित मिक्स होतील आणि त्याचा आपण छानपैकी एक गोळा करून घ्यायचा जो तुमच्या साचामध्ये आपण तो गोळा वापरणार आहोत. अशा प्रकारे मी तो गोळा करून ठेवलेला आहे. इथे मी एक न्यूजपेपर घेतला आहे आणि त्याच्यावरती प्लास्टिक ठेवून घेतलं, सो जेणेकरून आपण जेव्हा चकल्या गाळू तेव्हा त्या त्याच्या चिकटणार नाहीत. आता मी साच्यामध्ये पीठ भरते आहे, तर पीठ भरताना नेहमी टाईट म्हणजे एअरटाईट असलं पाहिजे, त्याच्यामध्ये थोडीसुद्धा हवा राहिली नाही पाहिजे. दाबून दाबून पीठ भरा, हवा राहिली तर तुम्ही चकली गाळताना ती चकली तुटण्याची शक्यता जास्त असते. म्हणून एकच मोठा गोळा घ्यायचा आणि हवा न राहता बघायचा आणि ती टाईट बंद करायचं. त्याच्यानंतर जेवढ्या तुम्हाला चकल्या एक तुम्ही तळणार आहात तेवढ्याच मोस्टली चकल्या गाळायच्या एका बाजूला, म्हणजे जास्तीत जास्त चकल्या एकदमच गाळून नाही ठेवायच्या, नाही तर मग त्या सुकतात आणि मग तेलामध्ये आपण जेव्हा टाकू तेव्हा त्याचे वेळे सुटण्याची शक्यता असते. तर वेळे घालताना नेहमी जवळजवळच घालावेत, त्यामुळे चकलीचा वेळा सुटणार नाही. प्लस तुमचा जो साचा असतो तो जास्त उंचीवर नका पकडू, नाही तर तो वेळा तुटण्याची शक्यता असते. आणि जेव्हा तुम्ही शेवटचा वेळा काढता तेव्हा तो व्यवस्थित त्याच्यावरती ठेवून चिटकवा, म्हणजे तो तुमच्या तेलात गेल्यावर सुटणार नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता मी एका वेळेला साधारणपणे 4 ते 5 चकल्या करून घेणार आहे, नंतर त्याच मी तेलामध्ये तळायला टाकणार आहे आणि परत साईडला तेवढ्याच चकल्या मी गाळून घेणार आहे. तर तेल मीडियम हीटवर गरम करून घ्यायचं, गॅस मीडियमच असला पाहिजे. लो हीटवर तळलात तर चकली कडक होण्याची शक्यता असते. आता आपण तिथे तेलामध्ये चकल्या सोडून घेऊया. जर तेव्हा तुम्ही चकल्या तेलामध्ये सोडता तेव्हा तुम्हाला दिसतं की त्याच्यामध्ये किती जास्त बबल्स येतात, किती बुडबुडे येतात, तर तेव्हा आपलं तेल गरम असतं. हाय हीटवर तळाल तर पटकन चकली भाजली जाईल पण आतून कच्ची राहण्याची शक्यता असते, म्हणून नेहमी गॅस मीडियम हीटवरती ठेवायचा. आणि साईड बाय साईड मी आता तेवढ्याच चकल्या परत गाळूनसुद्धा घेणार आहे, म्हणजे आपल्या चकल्या सुकणारसुद्धा नाहीत. आणि 1 ते 2 मिनटानंतरच आपल्याला चकली परतायची आहे. जर तुम्ही टाकल्या टाकल्या लगेच चकली परतायला गेलात तर ती मऊ असते आणि मग ती तुटण्याची शक्यता जास्त असते, म्हणून ती थोडीशी कडक व्हायला हवी त्याच्यानंतर आपण चकली परतून घ्यायची. अशा प्रकारे आपण 3 ते 4 मिनटं त्या चकल्या 2 ते 4 वेळा व्यवस्थित परतून परतून दोन्ही साईडने भाजून घ्यायच्या आहेत. आणि नंतर जेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये फायनल दिसेल की त्याच्यामध्ये बुडबुडे कमी झालेले आहेत तेव्हा ती चकली भाजत आलेली असते. आता ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा बुडबुडे कमी झालेले आहेत. अजून आपण ही चकली 1 ते 2 मिनटं भाजून घेणार आहे. आणि आता मी तुम्हाला चकलीचे वेळे दाखवते की किती परफेक्ट आले आहेत आणि काटेसुद्धा किती छान आले आहेत त्या चकलीला. तर ह्याच्यासाठी पीठ पातळ अजिबात नाही करायचं, तुमचं पीठ जेवढं व्यवस्थित घट्ट असेल तेवढं ते त्या काट्यांमधून व्यवस्थित पडलं जातं आणि तेवढे छान त्याला काटे येतात, त्यामुळे जास्त पाणी लावून पीठ मऊ नका, थोडं घट्टसरच ठेवा. आणि आता इथे चकलीचे जे बुडबुडे होते बबल्स होते ते पूर्ण कमी झालेले आहेत, म्हणजे आपली चकली छान भाजली गेलेली आहे. तर आता ही चकली मी व्यवस्थित गाळून घेईन आणि टिश्यू पेपरवरती काढून घेईन. तर अशाच प्रकारे आम्ही बाकीच्या चकल्यासुद्धा केलेल्या आहेत आणि चकल्यांचा रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. तर या आपल्या खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत चकल्या तयार झालेल्या आहेत, अजिबात तेलकट नाही आहेत आणि चवीलासुद्धा उत्कृष्ट झालेल्या आहेत. तर पुढे मी तुम्हाला एखादी चकली दाखवेनच तोडून, आणि याचे वेळेसुद्धा परफेक्ट आले आहेत, तेलात अजिबात सुटलेले नाहीत. तर इकडे भूषण आलेला आहे माझ्या हेल्पसाठी आणि चकली तळायला खूप पेशन्स लागतात, म्हणजे जर तुम्ही कमी गॅसवरती भाजली तर ती कडक होऊ शकते आणि जास्त मोठा गॅस करून भाजली तर ती बाहेरून भाजली जाते पण आतून कच्ची राहू शकते, म्हणून नेहमी मीडियम गॅसवरती चकली तळा. आणि शक्यतो चकली बनवताना डे टाईम प्रेफर करा, कारण डे टाईममध्ये चकली भाजली की नाही हे व्यवस्थित कळतं, अंधारा संध्याकाळच्या वेळी प्रॉपर आपल्याला समजून येत नाही. सो इथे भूषणने मस्त बनवलेल्या आहेत चकल्या आणि तुम्ही जरा त्याचा शेप बघा, परफेक्ट गोलचा आहेत पण वेळे पण एकसारखी आहेत, म्हणजे 4-4 वेळाचे त्याने बरोबर चकल्या केल्या आहेत, त्यामुळे ते सेम साईजच्या पण दिसत, लहान मोठ्या नाही आहेत. आणि काय म्हणतात, हे आहे आर्ट आणि हा आहे आमचा आर्टिस्ट. सो छान चकल्या बनवल्या आणि भूषण एक्सपर्ट आहे चकल्या बनवायला, म्हणून आम्ही भूषणची भेट घेतोय. भूषण तुला काय आवडतं दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्यात जास्त? चकली, ओनली चकली.
हाँ भूषणला फक्त चॉकलेट्स खायला जास्त आवडते, बाकी तो टेस्ट करतो, बट फेवरेट त्याची चकलीच आहे. सो झाल्यावर भूषण खाऊन आपल्याला त्याच्यावर सांगेन की चकल्या कशा झाल्या ते. सो चकल्या झालेल्या आहेत आणि भूषण आता आम्हाला फीडबॅक देणार आहे चकली टेस्ट करून की चकली कशी झाली. उत्कृष्ट झालेली आहे. जसं की प्रियंकाने तुम्हाला सांगितलं असेल वाटतं, तुमच्या सासूबाई म्हणजे तिची मम्मी खूपच चांगल्या चकल्या करते. सो या आपण अतिशय खमंग कुरकुरीत झालेले आहेत मस्त. रेसिपी मे बी प्रियंकाने तुम्हाला शेअर केली असेल, नक्की त्या पद्धतीने ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. मी माझी चकली एन्जॉय करतो. थँक्यू. सो अपेक्षा करतो की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आणि तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे चकल्या करून बघा. आम्हाला फीडबॅक द्या की कशा झाल्या होत्या तुमच्या चकल्या सुद्धा. छान छान कमेंट्स करा, त्याशिवाय आम्हाला कळणार नाही की आम्ही जी रेसिपी दाखवतो ते तुमच्यापर्यंत पोचते की नाही किंवा ती कशी झाली हे सुद्धा. तर तुमचे कमेंट्स आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बाजूला जे बेल आयकॉन असेल ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळेवर येत राहतील. सो आजचा व्हिडिओ हा मी इथेच संपवते. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. थँक्यू.